बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। अहमदनगर पाथर्डी तालुक्यातून जात असलेल्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या टेम्पोला अपघात झाला आहे। या अपघातात ऊसतोड मजूर गंभीर जखमी असून उपचारासाठी अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की ऊसतोड मजुराचा टेम्पोतील बैलांचे शिंगे मोडले असून बैलही गंभीर जखमी झाले आहेत। एकूणच राष्ट्रीय महामार्गावर वाढत असलेली अपघात चिंतेचा विषय होत असताना यास राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम व राष्ट्रीय महामार्गावर उपअभियंता तसेच ठेकेदार जबाबदार असल्याचे बोलले जात आहे। राष्ट्रीय महामार्गावर ठेकेदार आणि अधिकारी याला जबाबदार आहे। तरी जो हा अपघात झालेला आहे हा ऊसतोडी कामगाराच्या मजुराचा झालेला आहे, तर याच्यासाठी सहकार कारखान्याने मदत करावी, तसेच गोपीनाथरावजी मुंडे साहेब महामंडळ आर्थिक यांनी भी ह्या ऊसतोडी कामगाराला मदत करण्यात यावी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी